राज्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र त्याच बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवामध्ये स्वयंझंकार कार्यक्रमाच्या नावानं आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावड्या हिंदी गाण्यावर धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळाले. आणि याचा आढावा आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी घेतलाय. काय प्रकार आहे योगेश? बीडच्या कृषी अधिकाऱ्यांचा नंगाडाच पाहायला मिळालाय. कृषी प्रदर्शना शेतकऱ्यांना माहिती देण्याऐवजी अधिकाऱ्यांचा डान्स पार झालेला पाहायला भेटतोय. दिलभर मेरे अब तक मुझे ऐसे ही तडपाओगे, झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रकल्प संचालकाने चक्क तोंडात फुल धरून डान्स केलाय. लावण्या हिंदी गाण्यावर धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळालंय. विविध कारणामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि 2023 जानेवारीमध्ये 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आणि नापिकी असेल किंवा अतिवृष्टी असेल बाकीच्या गोष्टीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुद्धा संकट असताना काल जी घटना घडली आहे की बीड जिल्हा या ठिकाणी जे कृषी महोत्सव आहे त्या ठिकाणी अधिकारी बेभान होऊन नाचत आहेत, दारू पिऊन ऑर्केस्ट्रा असल्या ठिकाणी लावला आहे. एकंदरीत यांच्या संवेदना संपुष्टात आलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. कारण की हे वर्तन जे आहे कृषी अधिकाऱ्यांचं ते अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी. बीड जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना विविध प्रकारची माहिती होण्यासाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र एक चोखंतिका म्हणावी लागेल, त्याच कृषी प्रदर्शनामध्ये प्रकल्प संचालक साळवे व कृषी अधिकारी वडतिरे यांनी एका गाण्यावरती ठेका धरलेला आहे आणि ते नाचतानाचा व्हिडिओ सध्याला व्हायरल होत आहे. ही एक चोखंतिका म्हणावी लागेल. शेतकऱ्यांना माहिती देण्याऐवजी हे अधिकारी अशा पद्धतीने जर डान्स करत असतील तर शेतकऱ्यांना नक्कीच हे मार्गदर्शन करतील का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आणि या डान्स बारमुळे या डान्समुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. अशा अधिकाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. जे अधिकारी दोषी असतील यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे दीपा मुधोळ मुंडे यांनी म्हटलेले आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावं असंही शेतकरी वर्गातून बोललं जात आहे. मी योगेश काशीद, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.